आजकालच्या जगात खूप सगळी विद्युत उपकरणे मोटारवर चालतात. मित्र हो, आज साधी डीसी मोटर घरगुती वस्तू वापरून बनवूया. आपल्याला लागेल 1.5 व्होल्टची बॅटरी, सेफ्टी पेना, विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार, कात्री, सायकलची ट्यूब, लोहचुंबक आणि कटर. 1.5 मीटरची तांब्याची तार बॅटरीभोवती गुंडाळा. 10 वेढे झाल्यावर हे वेटोळं स्प्रिंगसारखं बाहेर काढा. दोन्ही बाजूंनी तारेची टोकं बाहेर काढून गाठ बांधून टाका. मात्र वजनाचा समतोल राहण्यासाठी दोन्ही गाठी वर्तुळाच्या एका व्यासावर हव्यात, म्हणजे एकमेकांच्या अगदी एकदम समोर हव्यात. तारेच्या दोन्ही बाजूची टोकं फक्त 3 सेंटीमीटर लांबीची हवी. आता कटरने एका टोकाचे विद्युतरोधक आवरण तारेच्या 3 बाजूंनी खरवडून काढा आणि दुसऱ्या टोकाचे सर्व बाजूंनी काढून टाका. ही झाली तुमची कॉईल तयार. आता सायकलची ट्यूब कापून जाड रबर बँड तयार करा. हे ओढून बॅटरीला लावा आणि त्यात लोहचुंबक आणि सेफ्टी पिना खोचा. ही झाली तुमची मोटर तयार. जेव्हा तुम्ही कॉईल मोटरमध्ये अशी अडकवता तेव्हा मोटर सुरू होते. डीसी मोटर हे एक असं यंत्र आहे जे विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करतं. जेव्हा कॉईलमधून करंट जातो तेव्हा त्याचं रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे विद्युत चुंबकात होतं, ज्याला स्वतःचा उत्तर आणि दक्षिण ध्रुव असतो. आपण लावलेले लोहचुंबक कॉईलच्या चुंबकाला आकर्षित किंवा प्रतिकर्षित करते, म्हणून कॉईल फिरते. तुम्हाला आठवत असेल की आपण मुद्दाम एका बाजूच्या तारेचे थोडे आवरण ठेवले होते, त्यामुळे प्रत्येक आवर्तनाच्या वेळी करंट ऑन आणि ऑफ म्हणजे चालू आणि बंद होतो. मोटरचा वेग हा 3 गोष्टींवर अवलंबून आहे: कॉईलमधला करंट, कॉईलमधले वेढे आणि बॅटरीची क्षमता. सोपं आहे ना? मग आता तुम्ही तुमची डीसी मोटर बनवणार ना नक्की?